निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक मतदार यादीत येण्यासाठी जिल्हा यंत्रणा प्रयत्न करतीय नवमतदारांची संख्या वाढवतानाच मतदार याद्यांमध्ये ज्यांची छायाचित्र नाहीत अशा सुमारे आठ लाख मतदारांचे पंचनामे करण्याचं शिवधनुष्य यंत्रणेनं घेतलंय अशी भावना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत नियोजन भवनमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी नार्वेकर बोलत होते ज्येष्ठ पत्रकार डॉ उदय निरगुळकर यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे रह्य उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण पुनर्वसन उपजिल्हाधिकारी रेवती गायकर इत्यादी यावेळेला उपस्थित होते राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा देऊन नार्वेकर यावेळी म्हणाले की निवडणूक आयोगाचं कार्य हे आधुनिक भारतातलं महत्वाचं कार्य आहे हे कार्य निवडणूक प्रक्रिया निर्दोषपणे पार पाडत असल्यानं त्यातून देश लोकशाही बळकट करण्याचं काम होत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सुमारे दोन लाख नवमतदार वाढले असून त्यासाठी जिल्हा यंत्रणेनं मतदार जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणावर राबवले जिल्ह्यात प्रथमच तृतीयबंधी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे मतदार यादीतील सुमारे आठ लाख मतदारांचे पंचनामे करण्याचं शिवधनुष्य यंत्रणेनं पेललं असून त्यातून ज्यांची छायाचित्र नाहीत अशा मतदारांची नावं वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे सर्वसमावेशक निवडणुका होण्यासाठी मतदार यादी हा पाया आहे तो भक्कम करण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश मतदार यादीत करून सर्वांना या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात आल्याचं नार्वेकर यांनी सांगितलं